हॅलो एवरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉर्टोसिस, स्क्यूनेस, कॉर्टोसिस हे सर्व टॉपिक संपवलेले आहेत. त्याच्यावरती फॉर्म्युलेजवरती काही क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करून बघितलेले आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपण पुढचा एक टॉपिक राहिलेला आहे आपला, लिनियर रिग्रेशन. तो एक संपवून घेऊया आणि त्याच्यानंतर जो पुढचा टॉपिक असेल त्याच्यानंतर तो कंटिन्युअसली रँडमली बघत जाऊया. ओके, लिनियर रिग्रेशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. वेन टू व्हेरिएबल्स आर को रिलेटेड देन वी कॅन यूज द कोरिलेशन टू एस्टिमेट द वन व्हेरिएबल इफ द व्हॅल्यूज ऑफ अदर व्हेरिएबल्स गिवन द मेथड ऑफ प्रिडिक्शन ऑन द बेसिस ऑफ कोरिलेशन इज नोन एज द रिग्रेशन अनालिसिस. ओके, ॲज वी नो कोरिलेशन मेजर्स द लिनियर रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स, सो वी गेट द लिनियर इक्वेशन्स ऑफ दीज व्हेरिएबल्स, दॅट इज वी गेट द इक्वेशन्स ऑफ स्ट्रेट लाईन्स. समटाईम्स इट इज डिफिकल्ट टू चूज द बेस्ट लाईन्स इफ द कोरिलेशन इज नॉट परफेक्ट. आता काय सांगितलेलं आहे, लिनियर जे रिग्रेशन आहे, रिग्रेशन म्हणजेच काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघा. When your two variables are correlated, दोन व्हेरिएबल्स आर हे जर correlated असेल, then we can use the correlation estimation estimated the one variable if the other variable is given. The method of prediction is basis of the correlation is known as a regression analysis. Okay, ज्या वेळेला तुम्हाला जे दोन व्हेरिएबल्स दिलेले असतील त्याच्यामध्ये आपल्याला वन व्हेरिएबल हे आपण काय करतो, एस्टिमेट करतो इफ द अदर व्हेरिएबल व्हॅल्यू इज गिवन असेल त्यावेळेला, त्याला आपण काय म्हणतो की त्याचे ती जी टर्म आहे ती काय असणार आहे आपली, प्रेडिक्शन. ऑन द बेसिस ऑफ प्रेडिक्शन आपण काय करणार आहोत, ती फाइंड करणार आहोत. देन दिस टाइप ऑफ अनालिसिस किंवा कोरिलेशन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, तर रिग्रेशन अनालिसिस बोलतो. Okay, the best lines should be that the line which is very close to the to all the points in scatter diagram. By least square principle, a line which minimizes the sum of squares of different differences between true values and the values given by the straight line is chosen. The equation of lines so obtained is called as a least square regression analysis, sorry, least square regression line. Suppose that x1 y1 x2 y2 x3 y3 up to xn yn are some fine pairs of observations of variable x and y. There are two regression lines as there are two variables. ज्या ठिकाणी आपल्याला दोन व्हेरिएबल्स आपल्याला बघायला मिळतील त्या ठिकाणी लाईन्स किती असणार आहेत, रिग्रेशन लाईन्स, तर दोन लाईन्स असणार आहेत. ओके, पुढे पॉईंट दिलेला आहे आपल्याला फिटिंग ऑफ लिनियर रिग्रेशन युझिंग लिस्ट स्क्वेअर प्रिन्सिपल. द रिग्रेशन लाईन्स ऑफ वाय ऑन एक्स द व्हेरिएबल इज कन्सिडर्ड ॲज अ डिपेंडंट व्हेरिएबल वेअर ॲज एक्स इज कॉल्ड ॲज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, काय इथे सांगितलेलं बघून घ्या. इन रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स आपण काय करतोय, रिग्रेशन लाईन फाइंड करतोय वाय ऑन एक्स. द व्हेरिएबल वाय इज कन्सिडर ॲज अ युअर डिपेंडंट व्हेरिएबल. त्यावेळेला तुमचं काय असणार आहे, वाय हा आहे तो काय असणार आहे, डिपेंडंट ऑन हुम, ऑन युअर एक्स व्हेरिएबल. मीन्स युअर एक्स इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड वाय इज युअर डिपेंडंट व्हेरिएबल. वेन यू आर trying to find regression lines of y on x. The regression lines are also called as the estimated lines since we know when the correlation coefficient r numerically decreases from 1 to 0, then the angle between regression line is increased from 0 to 90 degree. The regression line means what? The regression lines are known as the estimated lines. आणि एस्टिमेटेड लाईन्स आहेत ज्या, त्याला आपण काय करतो, न्युमरिकली डिक्रीज बाय 0 to 1 to 0 अँड द अँगल बिटवीन रिग्रेशन लाईन्स आर इन्क्रीज बाय 0 to 90 degrees. ओके, ऑल्सो नोट दॅट देअर आर नो रिग्रेशन कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स, दॅट इज आर इज इक्वल टू 0, देन द लाईन्स ऑफ रिग्रेशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर.
लीस्ट स्क्वेअर प्रिन्सिपल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. द लायन्स रिग्रेशन आर ऑब्टेन्ड ऑर डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग लीस्ट स्क्वेअर प्रिन्सिपल. इट इज नोन ॲज अ गॉस लीस्ट स्क्वेअर मेथड. ओके, स्टेटमेंट ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. द स्ट्रेट लाईन शुड बी फिट थ्रू द गिवन पॉइंट्स सो दॅट द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द डिस्टन्सेस ऑफ दिस पॉइंट फ्रॉम द स्ट्रेट लाईन्स इज मिनिमम. वेअर द डिस्टन्स इज मेजर्ड इन द व्हर्टिकल डायरेक्शन. ओके, लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स. आता ह्या ठिकाणी आपण काय बोललो होतो की वाय हा काय आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे, आणि एक्स हा काय आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. लेट अस सपोज दॅट द व्हेरिएबल वाय इज डिपेंडंट अँड द व्हेरिएबल एक्स इज इंडिपेंडंट. सो वी कॅन फाइंड वाय फॉर द नोन व्हॅल्यूज ऑफ एक्स. लेट अस कन्सिडर द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स. ओके, आपण एक स्ट्रेट लाईन कन्सिडर करून घ्या. गिवन लाईन काय दिलेली आहे, वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स ही आपल्याला ह्या ठिकाणी लाईन दिलेली आहे. वेअर युअर वाय इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड एक्स इज युअर वाय इज युअर डिपेंडंट व्हेरिएबल अँड एक्स इज युअर इंडिपेंडंट व्हेरिएबल. बाय पुटिंग द ऑब्झर्व व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड द एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ वाय अँड बाय लीस्ट स्क्वेअर प्रिन्सिपल वी गेट द लाईन्स ऑफ रिग्रेशन y on x is y minus y bar is equal to r of x comma y to sigma y divided by sigma x into x minus x bar, or y minus y bar is equal to covariance of x minus comma y divided by sigma x square into x minus x bar, or थर्ड इक्वेशन दिलेलं आहे, वाय मायनस वाय बार इज इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. ओके, तर हे आपल्याला जे आहे ते इक्वेशन ऑफ लाईन्स मिळते, लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळतात. वेअर युअर बी वाय एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे, कोवेरियन्स ऑफ एक्स वाय डिवाइडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर. ओके, इज कॉल्ड एज अ रिग्रेशन कोएफिशियंट ऑफ वाय ऑन एक्स. यालाच आपण काय म्हणतो, बी एक्स बी वाय एक्स ला रिग्रेशन कोएफिशियंट ऑफ वाय ऑन एक्स असं आपण डिफाईन करतो. Let us consider the equation of straight line y is equal to mx plus c, where m is a slope and the c is a intercept. ओके, आता आपण काय घेतलेलं आहे, या ठिकाणी इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड घेतलेलं आहे, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, वेअर द एम इज युअर स्लोप अँड सी इज अ वाय इंटरसेप्ट, जो आपल्याला जो कॉन्स्टंट असतो. ओके, here we have to find m and c by using least square principle. Let yi be the observed value of y and yi dash be the estimated value of y corresponding xi from equation. yi dash is equal to mx mxi plus c. Therefore yi minus yi bar dash be the error of estimation by principle of least square principle. We have y minus y1 dash square plus y2 minus y2 dash square plus up to the yn minus yn dash square. Symbolically we can write it as a, आता ह्या ठिकाणी प्रत्येकाचे आपल्याला समेशन ऍडिशन करायला सांगितलेले, वन टू अप टू एन पर्यंत. सो दॅट्स वाय सिम्बॉलिकली वी कॅन राईट दिस फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ एफ इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू वन टू एन इन ब्रॅकेट वाय आय मायनस वाय आय डॅश ब्रॅकेट स्क्वेअर ॲज अ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ एरर्स. To minimize the sum of squares of different differences between y and y bar by concept of maxima and minima, we can find d of f divided by d of c is equal to 0. Delta of f divided by delta of c is equal to 0 and delta of f divided by delta of m with respect to is equal to 0. Means, means differentiation of your f with respect to c is equal to 0 and differentiation of f with respect to m is equal to 0. Since your f becomes summation of I is equal to 1 to n yi minus yi
डैश ब्रैकेट स्क्वेअर अँड सेकंड मध्ये दिलेलं आहे एफ इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू एन वाय आय मायनस एम एक्स आय मायनस सी टू द पॉवर 2 बाय इक्वेशन नंबर 2.4.2. मीन्स या ठिकाणी आपण काय केलंय, वाय आयचा जो फॉर्म्युला आहे वाय आय डॅश या ठिकाणी आपल्याला दिलेले करस्पॉन्डिंग इक्वेशन आपल्याला वाय आय डॅश त्या ठिकाणी आपण काय केलंय, डायरेक्टली तुमचं वाय आय ची व्हॅल्यू जी आहे ती पुट केली. काय आहे या ठिकाणी, वाय आय डॅश ची व्हॅल्यू एम एक्स आय प्लस सी, राईट. सो दॅट्स वाय या ठिकाणी मायनस साईन आहे. सो दॅट्स वाय मायनस एम एक्स आय मायनस सी हे या ठिकाणी आपण या ठिकाणी पुट केलेले. बाय द कॉन्सेप्ट ऑफ डी यू आय एस रूल डिफरन्सिएशन इक्वेशन 2.4.3 विथ रिस्पेक्ट टू एम, आपण काय केलेलं ह्या ठिकाणी आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एम इज इक्वल टू 0 येतो आणि एम एफ डिफरन्सिएशन ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू सी आपल्याला काय येणार आहे, 0 आपल्याला या ठिकाणी बघतोय. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, डिफरन्सिएशन ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू डिफरन्सिएशन ऑफ एम इज इक्वल टू डेल्टा ऑफ डेल्टा डिवाइडेड बाय डेल्टा एम समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू एन इन ब्रॅकेट वाय आय मायनस एम एक्स आय मायनस सी टू द पॉवर 2 इज इक्वल टू 0. कारण की आपण ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की विथ रिस्पेक्ट टू एम तुमचा जर जे तुमचं एफ इक्वेशन आहे ते डिफरन्शिएट केलं तर आन्सर किती असणार आहे, तर 0. सो दॅट्स वाय इम्प्लाईज काय दिलेलं आहे आपल्याला, टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू एन वाय आय मायनस एम एक्स आय मायनस 2 मायनस सी इन अनदर ब्रॅकेट मायनस एक्स आय इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की हे जे इक्वेशन दिले त्याचं आपण डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एम केलेले. मीन्स इफ यू डिफरन्शिएट युअर इक्वेशन देन दॅट टाइम ज्या ठिकाणी तुम्हाला एम हा मल्टिपल असेल तोच तुमचा काय असणार आहे, व्हॅरिएबल असणार आहे आणि बाकीचे जे काय असणार आहेत कॉन्स्टंट असणार आहेत. आता कॉन्स्टंटचा जर डिफरन्सिएशन फाईंड केला तर किती येतो आन्सर, तर 0 येतं. सो दॅट्स वाय वेन यू डिफरन्शिएट युअर वाय विथ रिस्पेक्ट टू युअर एम देन युअर आन्सर विल बी बिकम्स 0. इफ यू डिफरन्शिएट युअर मायनस एक्स आय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी एम देन युअर आन्सर विल बी बिकम्स मायनस एक्स आय. आणि त्या ठिकाणी तुमचा जो पॉवरची टर्म 2 आहे ती आपण काय केली या ठिकाणी मल्टिप्लाय केली आहे. सो दॅट्स वाय आपण कॉमन ही काढलेली आहे, कॉन्स्टंट आहे. सो दॅट्स वाय मल्टिप्लिकेशन मध्ये कॉन्स्टंट आहे तो तुमचा समेशनच्या जो आहे तो डायरेक्टली बाहेर येईल आणि बाकीची जी टर्म आहे जी व्हेरिएबल आहे ती आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतलेली आहे. मायनस एक्स आय विच इज इक्वल टू 0 किंवा ह्या ठिकाणी तुम्ही मायनस 2 एक्स आय लिहिलं असतं तरीही आपल्याला चाललं असतं. पुढे काय केलेलं आहे, मायनस 2 जो आहे तो कॉमन काढलेला आहे आणि इन ब्रॅकेट काय केलेलं आहे, समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू द पॉवर एन एक्स आय इंटू वाय आय मायनस एम समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू द अप टू एन एक्स आय स्क्वेअर मायनस सी ऑफ समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू एन एक्स आय आणि इज इक्वल टू काय आलेलं आहे आन्सर, तर 0 आलेले. तर ह्या ठिकाणी आपण काय केलंय, समेशनची जी समेशन आहे तो आतमधल्या पूर्ण टर्म्सना काय केलंय, डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि नंतर पुढे काय केलेलं आहे, तर समेशन ऑफ आय एक्स आय वाय मायनस एम ह्या ठिकाणी मायनस 2 आहे तो काय केलेला आहे, ह्या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. इथं मल्टिप्लाय बाय मायनस 2 आहे, ह्या ठिकाणी गेल्यानंतर डिवाइड बाय मायनस 2 होऊन जाईल, आन्सर अगेन 0. बाकीचे टर्म ऍज इट इज आपण ह्या ठिकाणी लिहून घेतले. पुढची टर्म मध्ये काय केलंय, मायनस आहेत ह्या दोन्ही टर्म्स, त्या आपण काय केलं इज इक्वल टू साईनच्या पुढे नेलेले आहेत. त्यावेळेला मायनसच्या वेळेला आपल्याला ह्या ठिकाणी प्लस बघायला मिळतं. इथं मायनस होता मायनस एम मल्टिप्लाय बाय समेशन दिस अँड मायनस ऑफ सी मल्टिप्लाय समेशन, ह्या दोघांचं आपण काय केलं इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो दॅट्स वाय प्लस एम अँड प्लस सी अँड समेशन बाकीचं आहे तसं आपण ह्या ठिकाणी पुट केलेलं आहे. पुढे अगेन बाय DUIS कॉन्सेप्ट ऑफ डिफरन्शिएटिंग इक्वेशन 2.4.3 विथ रिस्पेक्ट टू सी विल बी बिकम्स. आता ह्या ठिकाणी काय करावं लागणार आहे, आपल्याला डिफरन्सिएशन फाइंड करायचंय. या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू एम ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू आपल्याला कशाने डिफरन्शिएट करायचं एफला, तर सी ने डिफरन्शिएट करायचंय. सो दॅट्स वाय DF ऑफ DC इज इक्वल टू डेल्टा डिवाइडेड बाय डेल्टा सी समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू एन वाय आय मायनस एम एक्स आय मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू सी करायचंय.
ओके ज्यावेळेला विथ रिस्पेक्ट टू सी नी तुम्ही डिफरेंशिएट करणार आहात त्यावेळेला सी हा काय असणार आहे तुमचा व्हेरिएबल असणार आहे, बाकीचे सर्व काय असणार आहेत कॉन्स्टंट असणार आहे. सो दॅट्स वाय इफ यू डिफरेंशिएट युअर वाय विथ रिस्पेक्ट टू सी देन युअर आन्सर विल बी बिकम झिरो. सेकंडला सुद्धा तुम्ही विथ एम आणि एक्स आहेत विथ रिस्पेक्ट टू सी नी डिफरेंशिएट केल्यानंतर अगेन आन्सर युअर झिरो. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सी आहे आणि पॉवरची टर्म किती दिलेली आहे टू दिलेली आहे राईट ना मायनस टू सी. सो दॅट्स वाय टू हा काय होणार येऊन जाणार आहे या ठिकाणी टू आणि डिफरेन्सिएशन बाकीचं काय राहणार आहे आपल्याला तर मायनस वन इज इक्वल टू झिरो. जे इक्वेशन आहे ते आपण ह्या ठिकाणी लिहून घेतलेले मायनस टू आहे तो आपण मायनस टू या ठिकाणी कॉमन काढलाय. पुढच्या स्टेपला काय करावं लागेल हा मायनस टू जो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो ह्या ठिकाणी डिवाइड होऊन जाणार. डिवाइड झाल्यानंतर आन्सर काय येणार आहे या ठिकाणी त्याचं तर झिरो. म्हणजेच बाकीची ही जी टर्म आहे समेशन ऑफ आय इज इक्वल टू वन टू एन इन ब्रॅकेट वाय आय मायनस एम एक्स मायनस सी इज इक्वल टू झिरो. या ठिकाणी आपण पुढे काय करणार आहोत सिम्प्लिफाय करण्यासाठी मायनस जे आहे ते इज इक्वल टू त्यांच्या पलीकडे घेऊन जा आन्सर विल बी लाईक इज बिकम पॉझिटिव्ह. सो दॅट्स वाय समेशन ऑफ वाय आय इज इक्वल टू काय मिळणार आहे एम इन टू समेशन ऑफ एक्स आय प्लस एन सी. ओके अँड युअर सी विल बी बिकम्स समेशन ऑफ वाय आय डिवायडेड बाय एन मायनस एम समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन. ओके सो दॅट्स वाय सी विल बी बिकम्स इज इक्वल टू काय दिले सी इज इक्वल टू वाय आय डिवायडेड बाय एन मीन्स काय असणार आहे तुमचा वाय बार का बाय फॉर्म्युला ऑफ युअर मीन. सेम इथे काय असणार आहे एम हा कॉन्स्टंट आहे आणि समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन इज इक्वल टू एक्स बार. सो दॅट्स वाय सी इज इक्वल टू वाय बार मायनस एम एक्स बार. ओके बाय युझिंग इक्वेशन 2.4.5 इक्वेशन 2.4.4 बिकम्स ह्या ठिकाणी काय केले हे इक्वेशन जे आहेत ते आपण ऍज इट इज घेऊन घेतलेले आणि त्याच्यानंतर काय केलेले आपण तर जे दोन्ही इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स आपण काय करतोय सिम्प्लिफाय करतोय. ओके आता फर्स्ट जे आपलं इक्वेशन होतं 2.4.5 आणि 2.4.4 हे आहेत ते आपण ह्या ठिकाणी लिहून घेतलेले. ओके तुमचं जे 2.4 जो आहे हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी इथे मिळते. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय केलेले आपण तर समेशन ऑफ एक्स आय वाय आय इज इक्वल टू एम समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर प्लस वाय आय बार इन टू समेशन ऑफ एक्स आय आणि मायनस ऑफ एम एक्स बार इन टू समेशन ऑफ एक्स आय. ह्या ठिकाणी जो आपला स्क्वेअर आहे स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट काय केलाय रिमूव्ह केलेला आहे. पुढच्या टर्म मध्ये काय करावं लागेल आपण पुढं एम इन टू समेशन ऑफ एक्स आय प्लस वाय बार इन टू एन एक्स बार. ओके त्याच्यानंतर मायनस ऑफ एम एक्स बार इन टू एन एक्स बार. आता ह्या ठिकाणी आपण काय केलंय की पूर्ण टर्म्स ना काय केले डिवाइड बाय एन नी आपण काय केले मल्टीप्लाय केले. व्हेन यू आर मल्टीप्लायिंग युअर एन देन दॅट टाइम यू हॅव टू डिवाइड बाय एन. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी जो आपला एम समेशन ऑफ एक्स आय आहे त्याला आपण डिवाइड बाय एन आणि एन टू एन केलेलं आहे. सो दॅट्स वाय वाय बार आहे तसाच ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि समेशन ऑफ एक्स आय डिवाइड बाय एन इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला एक्स बार मिळणार आहे आणि मल्टीप्लाय बाय जो तुमचा एन आहे तो या ठिकाणी आय एज इट इज आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे. पुढची जी टर्म आहे एम एक्स ॲज इट इज ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक्स बार जो आहे समेशन ऑफ एक्स आय आहे त्याला काय केलंय मल्टीप्लाय बाय एन आणि डिवाइड बाय एन. सो दॅट्स वाय या ठिकाणी डिवाइड बाय एन केलेलं आहे त्याच्यानंतर आपला काय आन्सर येऊन जाणार आहे एक्स बार आणि जो मल्टीप्लाय बाय एन आहे तो ॲज इट इज आपण ह्या ठिकाणी कंटिन्यू ठेवलेला आहे. पुढच्या स्टेपमध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला समेशन ऑफ एक्स आय वाय आय इज इक्वल टू एम इन टू समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर प्लस एन एक्स एक्स बार इन टू वाय वाय बार मायनस एम एन सी एक्स ऑफ एक्स बार ऑफ स्क्वेअर. ओके आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला एम जो का आहे तो आपण काय केलं ह्या ठिकाणी कॉमन काढलेला आहे. ओके आणि एनची जी टर्म आहे ती इज इक्वल टू साईनच्या पलीकडे नेलेली आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी एम हा जो कॉमन निघालेला आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय करतो आपण वन अपॉन एन आपण सेपरेट आउट काढून घेतोय पुढच्या स्टेपमध्ये. ओके आणि त्याच्यानंतर काय करतोय की आपला जो एम ची व्हॅल्यू आहे एम ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवाइडेड बाय सिग्मा ऑफ सिग्मा एक्स स्क्वेअर. ओके जो आपण मगाशी ह्याच्यामध्ये आपण बघितला होता. ओके तर कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय मायनस सिग्मा एम इंटू सिग्मा एक्स स्क्वेअर बाय कोव्हेरियन्स
अँड स्टँडर्ड डेविएशन कॉन्सेप्ट. आता हे जे फॉर्म्युले आहेत ते स्टँडर्ड डेविएशनचा आणि कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला दिलेला आहे. सो दॅट्स वाय ते आपण ऍज इट इज पुट केले. सो दॅट्स वाय तुमचं एम काय बिकम्स मिळालंय, एम इज इक्वल टू कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवाइड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर इज अ स्लोप रिग्रेशन कॉन्स्टंट ऑफ वाय ऑन एक्स. ओके, पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ एम फ्रॉम इक्वेशन 2.4.6 and C from equation 2.4.5, equation 2.4.1 becomes y is equal to mx plus y bar minus mx bar. Okay, y minus y bar is equal to m into x minus x bar. And y minus y bar is equal to covariance of x comma y divided by sigma x स्क्वेअर इंटू एक्स मायनस एक्स बार. हे मगाशी जे आपण फॉर्म्युले बघितले होते ते तिन्ही फॉर्म्युले आपण ऍज इट इज ते या ठिकाणी घेतलेले आणि ते आपण हे पूर्ण कसे फाइंड करतात हे पूर्ण डेरिव्हेशन या ठिकाणी आपल्याला बघितलेले की लाईन्स ऑफ रिग्रेशन्स ऑफ वाय ऑन एक्स हे जे फॉर्म्युले आहे ते तुमचे 5 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मस्त गरजेचे आहेत. ओके, तर हे पूर्ण जे इक्वेशन आहे ते एकदा सॉल्व्ह करून बघा कारण की 5 मार्क्ससाठी मोस्टली कधी कधी लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स जे 5 मार्कासाठी डेरिव्हेशन सुद्धा तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. ओके, कुणाला ह्या क्वेश्चन्समध्ये अजून काही प्रॉब्लेम असतील तर ते मला कळवा. ओके, पुढचा जो पॉईंट आहे लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.